रायगड जिल्हा परिषदेच्या फलानी गावातील शाळेत गुरुशिष्य या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील नित्यानंद पाटील या शिक्षकाने चौथी आणि पाचवीतील दोन मुलींशी असभ्य लैंगिक वर्तन केले आहे. या दोन विद्यार्थिनींनी प्रथम शाळेतील शिक्षिका आणि नंतर पालकांना घडला प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील फलानी येथील जिल्हा परिषद शाळेत घडला आहे. आरोपी शिक्षक नित्यानंद पाटील हा गेले 10 वर्षापासून फलानी या शाळेवर कार्यरत आहे. गुप्तांगाला त्रास होऊ लागल्याने पीडित मुलींनी नवीन शिक्षिकेकडे मदत मागितली. यावेळी सदर शिक्षिकेने पालकांना सांगण्याचा सल्ला दिला. यावेळी या प्रकरणाला वाचा फुटली. बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. शाळा फलानी ही एक आमच्या तालुक्याचं शेवटचं टोक आहे आणि आमच्या शाळेत जो प्रकार घडलेला आहे तो खरोखर एक लांछनास्पद आहे. हे घडायला नाही पाहिजे, ते घडलं आहे ते आम्हाला दोन्ही गावांना मान्य नाही. याच्यावर या शिक्षकावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.